नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर मध्ये हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता दुसरी तील गणित विषय हा पाहणार आहोत। यामध्ये खास बेरीज हत्याची हा घटक पाहणार आहोत। या अगोदर आपण अपना साइन केलं होतं की अगोदरच्या तासिकेमध्ये की पाठाचं नाव खास बेरीज हत्याची का दिलं असावं, कारण तुमच्यासाठी हत्याची बेरीज हा नवीन घटक आहे। बेरीज या अगोदर आपण शिकलोय, एक बेरीज म्हणजे मिसळणे, अधिक करणे म्हणजे एक संख्या दुसऱ्या संख्येत मिसळून दोन संख्या एकत्र करून त्याची किंमत काढणे म्हणजे बेरीज। हे आपण बघितलेलं होतं। बेरीज म्हणजे मिसळणे हे आपण बघितलेलं होतं, अधिक करणे। पण जर एक अंकी बेरीज असेल तर काही अडचण नाही, तुम्हाला एक अंकी बेरीज येते किंवा बिना हत्याची बेरीज येते तर हत्ता कसा द्यायचा, हत्याची बेरीज मोठ्या संख्येची बेरीज कशी करायची, अंक जर मोठे असतील तर बेरीज करण्याचा अडथळा येतो। आणि म्हणून मोठ्या अंकाची मोठ्या संख्येची बेरीज कशी करायची तर हत्ता द्यावा लागतो, हत्याचा वापर करावा लागतो। ते आज आपण कालच्या तासिकेत आज यांची पूर्वकल्पना दिलेली होती किंवा यांची प्राथमिक माहिती आपण घेतलेली होती। आजच्या तासिकेत आपण नेमका हत्याचा उपयोग काय, हत्या दिला तर काय होतो, नाही दिला तर काय होईल हे आपण पाहणार आहोत। उदाहरण आपण एक उदाहरण घेऊया, दोन अंकित संख्येचं उदाहरण घेऊया। जसे की या अगोदर आपण पाहिलेलं होतं ए म्हणजे एकक, द म्हणजे दशक, तर संख्या आहे आपल्याकडे 15 आणि 9 यांची बेरीज करायची। आता मी 9 इथेच का लिहिलं असेल, या मागे एक तर प्रत्येक संख्या ज्यावेळेस उभ्या मांडणीने बेरीज करायची असते गणिताची, तेव्हा 15 अधिक 9 ही संख्या जर आता आडव्या मांडणीमध्ये दिलेली असेल, उभ्या मांडणीमध्ये करत असताना आपल्याला प्रत्येक संख्या ही एकच स्थानाकडून लिहिती असते, लक्षात आलं। मांडणी करत असताना बेरजेची 15 मध्ये 5 ही एकक स्थानी आहे, एककच्या रकाने एकक अंक तयार पाहिजे, दशक मध्ये दशक तयार पाहिजे, एकक स्थानी 5 दशक स्थानी एकक स्थानी 9 दशक स्थानी इथे काही नाही म्हणजे तर 9 लिहिल्या पाहिजे, लक्षात आलं। म्हणजे एकक स्थानाकडूनच लिहितायचं, जेणेकरून नसतं असं जर लिहिलो तुम्ही 15 आणि 9 उत्तर काय होईल, चुकेल आहे की नाही, कारण हे 9 एक आहे एकक स्थानाचा अंक आहे, आपण लिहिले कुठं दशक स्थानामध्ये, आणि त्याच्यामुळं हे उत्तर चुकीचं ठरेल, लक्षात आलं। तर करेक्ट उत्तरासाठी मांडणी अशी आवश्यक आहे, जेणेकरून एकक स्थानामध्ये एकक स्थान एकक स्थानचा अंक आहे, 15 तील एकक स्थानचा अंक 5 असल्यामुळे 5 हा एकक स्थान लिहिला, आणि 1 हा दशक स्थानी असल्यामुळे 1.5 म्हणून 1.5। 9 या संख्येमध्ये फक्त एकक स्थान आहे, दशक स्थान नाही, आणि म्हणून एकक स्थानी 9 लिहिले, लक्षात आलं, मांडणी लक्षात आली। आणि मग आता बेरीज करायची आपल्याला, मग बेरीज करत असताना वरच्या संख्येत खालची संख्या मिसळा किंवा खालच्या संख्येत वरची संख्या मिसळा, बेरजेत काही फरक पडत नाही, जसा वजाबाकी मध्ये फरक पडतो तसा बेरजेत फरक पडणार नाही, आणि म्हणून 5 मध्ये 9 मिसळा किंवा 9 मध्ये 5 मिसळा उत्तर तेवढेच येईल। आणि मग 5च्या नंतर येणाऱ्या 9वी संख्या बघा किंवा 9च्या नंतर येणारी 5वी संख्या बघा, 9च्या येणारी 5वी संख्या बघा, 9, 10, 11, 12, 13, 14 किती आहे, 14 आहे। पूर्वी तुम्ही असं लिहित होता, लक्षात आलं, तुमचे इथे बेरीज संपत होते, पण इथे आणखीन बेरीज आहे, इथे 2 अंक दिलेले, 1 अंकाची बेरीज नाही तर आपल्याला आणखीन 1 दिलेला आहे। आता 14 म्हणजे काय आपल्याला माहित आहे की 14 म्हणजे 10, 1, 10 आणि 4 बरोबर आहे, 14 एकक म्हणजे 10 एकक आणि 4 10 आणि 4 असं पण करू शकतो, 10 म्हणजे काय, 1 दशक, लक्षात आलं, 10 म्हणजे 1 दशक, 10 एकक म्हणजे 1 दशक, 20 एकक म्हणजे 2 दशक, 30 एकक म्हणजे 3 दशक, 40 दशक म्हणजे 40 एकक म्हणजे 4 दशक, म्हणजे याप्रमाणे आपण 10 एककला 1 दशक, 1 दशक म्हणजे 10 एकक, 2 दशक म्हणजे 20 एकक, म्हणजे याप्रमाणे 10 एककची आपण काय म्हणतो, 1 दशक मध्ये रूपांतर करतो, आणि म्हणून 1 दशक आणि 4 एकक असं पण आपण मांडणी करतो किंवा म्हणतो त्याला। आणि म्हणून ज्या वेळेस 2 अंकी संख्या येईल, बेरीज ही
दोन अंकी संख्या येईल दोन अंकाची बेरीज दोन अंकी संख्या येईल 10 किंवा 10 पेक्षा पुढच्या कोणत्याही संख्येने तर आपण त्यातला दशक बाजूला काढायचा 14 मध्ये 4 एकक आणि 10 एकक आहेत 10 म्हणजे 1 दशक 1 दशक 4 एकक आणि म्हणून याचे रूपांतर आपण हच्या मध्ये करतो आणि म्हणून हे हच्या मध्ये इथे येऊन बसते लक्षात आलं हा एकक इथे येऊन बसला हा एकक जो आहे हा जो दशक आहे हा एक दशक जो आहे तो इथे आपण दशकच्या रकण्यात नेऊन ठेवला त्याला आणि फक्त इथे 4 एकक लिहिलं आणि मग नंतर हे एक आणि हे एक इथून हातचा घेतला आपण एक आणि अगोदरचा पूर्वीचा एक असे म्हणून एक आणि एक दोन इथे उत्तर काय आलं 24 लक्षात आलं त्याचबरोबर 23 आणि 17 यांची बेरीज बघूया आता पहिल्याप्रमाणेच आहे काही आवड नाही यामध्ये बघा एकक आणि दशक पाहत असताना आपण थोडस हातच्यासाठी एक कॉलम वळवूया आणखी एकक हे दशक इकडे बघा जसं आता उदाहरण सोडवलंय त्याचप्रमाणे आहे इथं 3 आणि 7 सुरुवातीला बेरीज करत असताना दशक कडून बेरीज करायची नाही तर एकक स्थानाकडून जसं आपण लिहित आलोय मांडणी करत आलोय त्याचप्रमाणे एकक स्थानाकडूनच बेरीज करायची आणि म्हणून एकक स्थाने 3 आणि 7 आहे 3 आणि 7 ची बेरीज करत असताना 3च्या पुढे 7 मोजा किंवा 7च्या पुढे 3 अंक मोजा 7च्या नंतर येणाऱ्या क्रमवार तिसरा अंक पहा कोणता 7, 8, 9 आणि 10 7च्या नंतर येणारी 10 ही संख्या आहे आणि मग 10 तर आपण लिहू शकत नाही एका वेळी फक्त एकच अंक लिहायचे कारण 10 म्हणजे काय 1 दशक 10 एकक म्हणजे शक्य होईल तेवढं जेवढे काही एकक असतील त्याचे दशक मध्ये रूपांतर कसं करता येईल हे पाहायचं आपल्याला 10 म्हणजे 1 दशक आणि 1 दशक म्हणून आपल्याला काय करावं लागेल एककला काही शिल्लक राहत नाही म्हणून आपण 0 दिला आणि 10 मुळे 1 दशक होते म्हणून जशा तसा 1 दशक हा दशकच्या रकण्यात लिहिला आपण लक्षात आलं म्हणून 10 ला 0 आणि जो काही 1 आहे तो 1 दशक तसं दशकच्या आणि मग आता 1 हा हातचा आलेला आहे पूर्वीचे 2 आणि 1 या तिन्ही अंकाची बेरीज आपल्याला करायची आणि म्हणून 1 आणि 2 1 च्या नंतर 2 अंक मोजा किंवा हे 2 आणि 1 मधल्या पूर्वीच्या अंकाची अगोदर बेरीज करा त्या तो हातचा निकाल लक्षात आलं 2 आणि 1 3 2 च्या नंतर 1 मिसळा 3 मोजा आणि 3 च्या नंतर आणखी 1 मिसळा 4 तो 1 कुठला आहे हातच्याचा आहे इथे राहा लक्षात आलं म्हणजे अशा प्रकारे आपण कोणत्याही संख्येची बेरीज करत असताना त्यातील 2 अंक जर उत्तरामध्ये 2 अंकाची बेरीज झाली आणि समजा जर इथे जर आलं तो एक उदाहरण घेऊया तर बघा हे उदाहरण आणखीन एक घेऊया आता शेवटी उत्तरामध्ये एका वेळेस 2 अंक घ्यायचे नाही असं मी आताच म्हणतोय पण समजा इथे 25 आणि 86 अशी बेरीज करायची आपल्याला इथे आता सांगितल्याप्रमाणे 5 आणि 6 ची बेरीज करा 6 आणि 5 11 होतात 11 असं लिहित नाही आपण 11 एक सांगता येईल म्हणजे 1 दशक 1 एकक आहे 1 दशक 1 एकक दशक तर 1 2 10 दशक तसा आपण दशकच्या रकान्यात घेतला किंवा दशकच्या स्थानी घेतला आणि मग नंतर दशक आणि हातचा घेतलेला 1 पूर्वीचे 2 आणि 8 यांचे तिघांची बेरीज करायचे 8 आणि 2 10 10 तो हा दशकांचा जो काही एक आहे हातचा घेतलेला आपण त्या 10 ने 11 होतो मला 11 हे आपण दशकशी घ्यायचे का आणखी परत हातचे द्यायचे हा भी मुद्दा आहे आणि मग आपण काय करतो 11 दशकशी काय घ्यायचं कारण याच्या नंतर क्रिया करण्यासाठी कोणतीही संख्या उपलब्ध आहे का नाही इथे आपली गणिताची क्रिया संपते संख्या उपलब्ध नाही 2 अंकी संख्या आहे जर समजा आणखी एक 3 अंकी संख्या असेल तर आपल्याला आणखी तो हातचा इकडे देऊन त्यांची बेरीज करावी लागली असते आणि म्हणून इथे संख्या उपलब्ध नसल्यामुळे इथे आपली बेरीज संपते आणि म्हणून जशास तसा हातचा द्यायचा नाही ज्यावेळेस शेवटी बेरीज करत असताना शेवटचा अंकांची बेरीज झाली की जे काही उत्तर येईल ते जशास तसं तिथे द्यायचं तिथे
हफ्ता द्यायला शिल्लक काही नाही म्हणून लक्षात आलं हफ्ता देण्यासाठी पुढील अंक नसल्यामुळे आपण जशास जे काही बेरीज येतील तशीच लिहून टाकायची लक्षात आलं तर अशा प्रकारे आपण हच्चांची बेरीज हफ्ता कसा घ्यायचा याचे उदाहरण आपण पाहिलेले अशा प्रकारे तुम्ही मनाने 10 उदाहरण घ्यायची मनाने 10 उदाहरण कोणती दोन अंकीची 10 उदाहरण घ्या 10 प्रश्न तयार करायचे उदाहरण तयार करा आणि नंतर वही मध्ये सुटसुटीत सोडवायचे आणि प्रत्येकाने 10 किमान 10 उदाहरणाचा सराव घरी आपापल्या करायचे आणि उत्तर तपासून घ्यायचे लक्षात आलं तर अशा प्रकारे हच्चांची बेरीज कसे करायची त्यातला हच्चा कसा घ्यायचा आज हे आपण पाहिलेलं आहे या पुढील व्हिडिओ आपण पुढील तशी घेत पाहूया घरी राहा सुरक्षित राहा